मर्द है, इतना ताकतवर है तो यहाँ आकर मर। वो आएगा, भूतिया साय की तरह आएगा। आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? सर, अगर शिवा मले सकता है बगल रे, बस गेल उड़ा लाता ये शब्द अंगाशी। अगर बाय 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 बाय, आवो ये पोर गया, ले उड़ाए। नमस्कार, नमस्कार। राम कृष्ण हरी। हे कोण आहेत? म्हणजे तुम्ही बोलला नाही कधी तुमची आजी आजोबा सुद्धा आहेत म्हणून? हाव नाहीत, सख्खे नाहीत, पण सख्यापेक्षा जास्त जवळचे। म्हणजे ते वाईट पाणी प्यायला आलो तू। म्हणजे ओळखीची बी नाही तू? अरे सत्या, ओळख कशाल लागती? तुम्हाला ह्यांचं नाव कस काय मी आकाश काय करतेस? तू तर सांगितलीस की मगाची मी। हा बर, जेवण तयार आहे का? अरे वा, एवढ्या माणसांचं जेवण करायला एकट्या पोरगीवर टाकून गेलाय आणि तासावर येत आणि जेवण तयार आहे काय म्हणून विचारताय? वय काय रे का, नवराच तर होतीचा। अरे मग तिच्या कामात मदत करायला नको काय? हा चल बस बस, खाली तिला मदत कर। आजी बस नको राहू दे, आपणच कर। अग करू दे की त्याला बी मदत। घरातलं दोघांनी एकत्र काम केल्यावर नवरा बायकोतलं प्रेम मैत्री दोन्ही बी वाढते। आजी ते जोड्या द्या इकडे, मी धुवून आणते। अग मला निवडू तर द्या दुगर। आले आले, अग आता हाय का? वाघमारे काय भानगड आहे? कोण आहे ती दोघ? मला बी माहित नाही, दारात आले होते, पाणी मागितल्यावर पाणी दिलं तर स्वतःहून म्हणले आम्ही मदत करतो। वा, म्हणजे असं कुणाला बी घरात घेणार होय तुम्ही? असंच म्हणजे माझा बी नाईलाज होता, मदतीला बी कोण नाही आज माझ्या। तुम्हाला ना एक काम धड जमत नाही। मी काय केलं आता? त्या बायका आल्या नाहीत, माझी काय चुक आहे त्यात? अरे लेकरांनो, काय गुलगुलू चाललंय ना तुम्हा दोघांच? हा काय बाई, ही आजकालची पोर बघा, बायकोली एक मिनिट सोडत नाही, जेव्हा बघावं तेव्हा आपलं पदर धरून आहेच। आणि आमचं हे बघा, 28 युग इट्टेवर उभं राहिले आमच्यापासून लांब। उग मला कशाला बोलती, त्यांचं नवीन लगीन झाले तेवढं चालायचंच की। एक मिनिट, आजोबा तुम्हाला कसं माहित आमचं नवीन लग्न आहे ते? अरे सत्या, आमच्यापासून काय लपलं या?
अन तशी बी बायकेसनी खोडच असती या रुसायची आणि फुगून दूर जाऊन बसायची. आता हाय का कळला बरं का तुमचा टोमणा कुणाला बोलताय ते. हा ए पोरानो तुम्ही नग लक्ष देऊ यांच्याकडं बसा काम करा. अरे भक्त उपाशी तर देव बी उपाशी असतो या काय. अरे वेगळ्या लय बुका लागल्या. चला बसा बसा काम आटपून खेळ लवकर लागले नव. अरे बघत करायला शा ये की बस बाबा ये कांद चिरायला गे. अरे बस म्हटलं ना मरला घे गे ते कांदी घड. कांदा केवढा मोठा चिरलाय किती वेळ समजावून सांगितलं तुम्हाला. अग आणि किती बारीक चिरायचा काय सुरा करू वे कांद्याचा. आता हाय का 50 वर्ष झाली सांगते तुम्हाला की कांदा कसा चिरायला पाहिजे पण तुम्हाला काय अजून कांदा चिरायला जमत नाही. अग हे बघ तुला पाहिजे तसं काटेकर होत नसतं सगळं. मग राहू द्या ना माझं मी घेतो. अग असू दे मी कापतो की. कसलं कापताय तुम्ही बघा घे कसं कापा लागलाय. तुला काय वाटत मी नुसतं कमरेवर हात ठेवून उभा असतोय वे. असू दे मी कापतो. माहितीये माहितीये कामाचा आहे तुला माहिती आहे ना मी कोण आहे ते. माहितीये पण इकडे मी कापतो. कशाला भांडताय उगच. अहो हे काय कारण आहे का भांडण करायचं. अरे तुम्ही नका त्रास करून घेऊ. हा आमचा संसार असाच झालाय नवं नाही काय त्यात. या भांडण्यातच लय मज्जा असते. मजा हो अरे पोरानो अशा छोट्या मोठ्या कुरबुरीत